फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू आर चॅनल. कशा सर्व? आय होप तुमचा मजेतच असाल. तर मी पुन्हा तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर जर व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आम्ही निघालेलो आहे बाहेर, तर काही किरकोळ गोष्टी आणि शॉपिंगसाठी निघालो आहे. आणि मम्मी आणि पप्पा मिसिंग आहे आमच्यामध्ये. ताईला फोर व्हीलरचा प्रवास सहन होत नाही, त्यामुळे तिला मळमळ होतं. ती आराम करत आहे. इथं सर्वात जास्त एक्साइटमेंट विराज आणि सानोची, गाडीमध्ये बसण्याची, एन्जॉयमेंट करण्याची खूपच त्यांना छान वाटत आहे गाडीमध्ये. आणि मस्त पुण्यात तुम्ही बघू शकाल उड्डाणपूल किती मस्त वाटत आहे. तर त्यानंतर आम्ही पोचलो आहो आमच्या मिलचंद्र मोल शॉपमध्ये. तर इथं खूपच गर्दी आहे आणि प्रचंड अशी व्हरायटी पण आहे, त्यामुळे आम्ही इथे आलो आहोत. शॉपमध्ये आल्यानंतर तर एवढी प्रचंड गर्दी होती का विचारूच नका. तर अशा प्रकारे हा शॉप आहे. तर या शॉपमध्ये तुम्हाला सर्वच प्रकारचे व्हरायटी, किड्स वेअर, मेन्स वेअर, प्लस स्त्री पण खूप छान छान मिळतात. कुर्तीज आहेत आणि बिग सेल चालू असल्यामुळे तर प्रचंड गर्दी होती लोकांची. आणि संडे म्हटल्यानंतर लोक विचारूच नका जॉबवाले, आणि खूपच प्रचंड गर्दी होती. तर अशा प्रकारे आम्ही सेकंड फ्लोअरला गेलो. मस्त काही मम्मीसाठी साड्या घेतल्या आणि कुर्तीज घेतली. त्यानंतर आम्ही निघालो शॉपमधून बाहेर. तर इथे मस्त मेट्रोचं स्टेशन तुम्ही बघू शकाल. खूप छान वाटत होतं वरून मेट्रो नक्कीच गेलेली नाही, तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसली असते मेट्रो. आणि खूपच छान वाटत होतं. आणि पुणे म्हटलं तर प्रचंड ट्रॅफिक, ट्रॅफिकच्या बाबतीत पुणे खूपच, ट्रॅफिक म्हणजे पुणे म्हणजे फारच अवघड काम. त्यानंतर आम्ही गेलो पेटपूजा करायला. आणि पुण्यातलं वातावरण पण खूप छान होतं आणि पावसाचं होतं, त्यामुळे आम्ही शानूला पण घेऊन गेलो होतो सोबत. तशाच प्रकारे आम्ही मस्त थोडीशी पेटपूजा केली, थोडंसं खाऊन वगैरे झाल्यानंतर आम्ही शगुन चौकामध्ये गेलो. शगुन चौक बघायचं बाकी होतं, त्यामुळं आम्ही मस्त गेलो, काही शॉपिंग केली शानूसाठी. आणि एवढी प्रचंड गर्दी होती की मला व्हिडिओ पण काढता आला नाही, तर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच मी शेअर केला असता ब्लॉगमध्ये. तर शॉपिंग झाल्यानंतर आम्ही निघालो घराकडे. आणि मस्त आम्ही जाताना पाणीपुरी खाल्ली. तर पाणीपुरी भैयाचा एवढा स्पीड बघून मला खूप हसायला येत होतं. आपण नेहमीच रेअर किचनमध्ये काम करत असताना सुद्धा एवढा स्पीड नाही आपल्या हातामध्ये. तर त्या भैयासोबत आम्ही मस्त गप्पा वगैरे केले, त्या भैयाला पण ओळख करून दिली. तर असे मस्त गोलगप्पे खाऊन झाले आणि निघालो तिथून. गोलगप्पे खूपच छान होते. मध्ये सानूला पण मी हळू शेव देत होते खायला आणि तिची माव पण देत होती. तर अशा प्रकारे आम्ही गोलगप्पे खाऊन झाले. भैयाचा स्पीड बघा तुम्ही आधी. आणि त्यानंतर आम्ही मस्त घरी पोहोचलो. घरी थोडं फ्रेशनअप झालो. फ्रेशनअप झालो आणि सानूला पण थोडंसं जेवण दिलं. आणि त्यानंतर मी केलेली शॉपिंग मम्मीला दाखवली, पप्पाला दाखवली. आणि तिला ताईनी आणि माधुनी मस्त साड्या घेतल्या होत्या, तर तिला साडी बघून खूपच छान वाटत होतं. मस्त एक एक साडी तिला देत होती, हसायला येत होतं आईला माझ्या. आणि त्यानंतर एक मस्त सानूला मी एक ड्रेस घेतला, हा ताईनी घेतलेला सानूसाठी, खूपच एकदम सॉफ्ट आणि मऊ नेट आहे. हा माधुनी घेतलेला पिंक कलर, खूपच छान आहे ड्रेस. एवढे मस्त ड्रेस होते छोट्या बेबींचे खूपच. आणि हा एक मी घेतलेला, हा खूप तिला मोठा होतो पण मला आवडला तर मी घेऊन घेतला. तर अशा प्रकारे आम्ही मस्त शॉपिंग केली. आणि भावाने पण दोन पॅन्ट घेतलेले. तर अशा प्रकारे आमची छोटी मोठी शॉपिंग झाली. आणि भावाने मस्त अगरबत्ती घेतली, कस्तुरी अगरबत्ती, त्याच्यामध्ये अम्ब्रेला एक फ्री आली होती. तर अशा प्रकारे आजचा दिवस गेला, लॉग झाला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या लॉगमध्ये. बाय बाय.